शासकीय जागेवरील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे 7/12 उतारे देण्यात यावे असे आदेश असताना राहुरी तालुक्यातील डिग्रस तांदुळवाडी प्रसादनगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी नियमाकुल करणे, रेखांकन करणे, गाव नमुना 1 नोंद घेणे न झाल्यामुळे ते तात्काळ व्हावे या मागणीसाठी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. शासकीय जागेवरील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे 7/12 उतारे देण्यात यावे असे आदेश असताना राहुरी तालुक्यातील डिग्रस तांदुळवाडी प्रसादनगर येथील शासकीय जागेवरील झोपडपट्टी नियमाकुल करणे, रेखांकन करणे, गाव नमुना 1 नोंद घेणे न झाल्यामुळे ते तात्काळ व्हावे या मागणीसाठी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले होते. राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत येणारे वार्ड क्रमांक 2 मधील शासकीय गट क्रमांक 56 आणि 682 या शासकीय गटावर झालेले शासकीय अतिक्रमण औरंगाबाद खंडपीठाच्या निर्देशानुसार या ठिकाणी कायमस्वरूपी त्यांना मालकी हक्काचे 7/12 उतारे देण्याचे शासनाचे ध्येय धोरण असताना व कोर्टाचे आदेश असताना राहुरी तालुक्यामधील संबंधित तांदुळवाडी ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी या ठिकाणी न्यायालयाच्या आदेशाचे आस्थगित ते पालन करीत नाहीत. तसेच या ठिकाणी जनतेला शासनाच्या वतीने 4 एप्रिल 2002 या शासकीय परिपत्रकाच्या आधारे जी मालकी हक्क जागा ही शासनाची जागा त्यांच्या नावावर होणार आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारचे शासकीय स्तरावर प्रयत्न झालेले नाही. या गोष्टीला व्यथित होऊन या ठिकाणी त्या ठिकाणचे नागरिक आणि आम्ही उपोषण करते या ठिकाणी शासनाच्या या आदेशाचे व न्यायालयाच्या आदेशाचे पालन व्हावे, न्यायालयाच्या आदेशाची कठोर अंमलबजावणी व्हावी यासाठी शासनाला जाग आणण्यासाठी तहसील कार्यालय या ठिकाणी या ठिकाणी तहसीलदार राहुरी हे शासनाने गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष असून झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे 7/12 उतारे मिळण्याकामी तहसीलदार अनिल दोंडे यांचं या तालुक्यामध्ये बहुमोल सहकार्य आहे. नेहमी यापूर्वी प्रसादनगर या ठिकाणी झोपडपट्टीची अतिक्रमण नियमित करण्यासाठी भरघोस प्रयत्न करून अंतिम टप्प्यात 7/12 उतारे मिळण्याची प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे आमच्या राष्ट्रीय दलित न्याय आंदोलन या संघटनेच्या वतीने प्रथमतः मी तहसीलदार अनिल दोंडे यांचे मनपूर्वक आभार मानतो. तसेच या तालुक्यात ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारच्या अडचणी आहेत त्या त्या ठिकाणी तहसीलदार व त्यांनी शासनाने नियुक्ती केलेल्या समितीने न्यायालयाचा आदेश 4 एप्रिल 2002 शासन परिपत्रक व तहसीलदार राहुरी यांनी दिनांक 17/5/2016 रोजी घेतलेल्या मीटिंगच्या आदेशानुसार तालुक्यातील सर्व ग्रामसेवक, तलाठी, नगररचना विभाग यांनी कार्यरत आपलं कार्य चालू करून या तालुक्यातील तमाम झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क 7/12 उतारे मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावं. या ठिकाणी आज तांदुळवाडीबरोबरच महात्मा फुले कृषी विद्यापीठ या ठिकाणी असणारी डिग्रस ग्रामपंचायत या ग्रामपंचायतीमधील वार्ड क्रमांक 5 फार्माक्वार्टर या ठिकाणी गेले 40-50 वर्षापासून शासकीय जागेवर निवासी अतिक्रमण करून जनता तिथे राहत आहे. याही ठिकाणचे शासकीय अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी ते नियमात बसत असल्यामुळे ते नियमाकुल करणे हे बंधनकारक असल्यामुळे तेथील ग्रामसेवक व तलाठी यांनी या तातडीची उपाययोजना करून संबंधिताला मालकी हक्क 7/12 उतारे मिळण्यासाठी त्या जागेचे रेखांकन करणे, त्या ठिकाणी शासनाला त्या अतिक्रमणधारकाची यादी पोहोच करणे व या सर्व बाबीची पूर्तता तात्काळ न केल्यामुळे त्या ठिकाणी डिग्रस ग्रामपंचायतच्या वतीने कार्यकर्ते या ठिकाणी उपोषण करीत आहेत. म्हणून शासनास, तहसीलदार यांना माझी विनंती आहे की या उपोषणाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोर, गरीब, दीन, दलित, आदिवासी समाजाचा जो आवाज आहे त्या आवाजाला साथ देऊन न्यायालयाचा आदेशाचा सन्मान व्हावा, शासन परिपत्रकाची अंमलबजावणी व्हावी व तालुका दंडाधिकारी या नात्याने तहसीलदार यांच्या आदेशाचे पालन व्हावे अशी या उपोषणकर्त्यांची भूमिका आहे. राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने तमाम तालुक्यातील व जिल्ह्यातील झोपडपट्टी धारकांना त्यांची मालकी हक्क 7/12 उतारे मिळण्यासाठी आमची संघटना कायमच प्रयत्नशील आहे. शासनाने आमचा आवाज हा बुलंद करावा व झोपडपट्टी धारकांना मालकी हक्क 7/12 उतारे देऊन सहकार्य करावे. आज राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने राहुरी तालुक्यातील तांदुळवाडी आणि डिग्रस ग्रामपंचायतीचे आमरण उपोषण इथे तहसील कार्यालयामध्ये चालू केलेले आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार आणि न्यायालयाच्या आदेशानुसार याची अंमलबजावणी करणं हे बंधनकारक असताना संबंधित ग्रामसेवक आणि तलाठी हे कोणत्याही प्रकारे काम करत नाही असे निदर्शनास आल्यामुळे आज आम्ही शासनाला जाग यावी यासाठी आम्ही राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने आमरण उपोषण करून यानंतर न्याय जर मिळाला नाही तर या संदर्भात आम्ही न्यायालयामध्ये अवमान याचिका या संदर्भात दाखल करणार आहोत. तरी
तहसीलदार दमडे साहेब यांनी खूप मोठे सहकार्य आम्हाला केलेले आहे. आता इथून पुढे भी त्यांनी सहकार्य करून राहुरी तालुका सातबारा मुक्त करावा अशी आम्ही त्यांना विनंती करतो. आणि त्यांनी खूप चांगले काम हाती घेतले, त्यांचे मी राष्ट्रीय दलित न्याय हक्क आंदोलनाच्या वतीने आभार मानते.